ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राज्यात कोल्हापूरचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट अधिक, उपमुख्यमंत्री सोमवारी घेणार आढावा. हसन मुश्रीफ. राज्यात कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट अधिक असल्याने कोरोना निर्बंधाचे पालन आणि आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी 14 जून रोजी कोल्हापूर येथे भेट देऊन आढावा बैठक घेणार आहेत. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी गडिंग्लज येथे दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला 2 वचने दिली होती. त्यापैकी 2 लाखापर्यंत थकबाकीदार कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे. उर्वरित 2 लाखापर्यंतची कर्जमाफी व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला प्रोत्साहनात्मक अनुदान देणे राहून गेले आहे. मात्र कोरोनामुळे सध्या महाराष्ट्र आर्थिक संकटात आहे. आर्थिक स्रोतात घट होत आहे. जीएसटी वॅट माध्यमातून येणारे आर्थिक प्रमाण घटले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना पगार निवृत्ती वेतन देण्यासाठी 14,000 कोटी रुपये खर्च करावे लागतात. सध्या शासकीय काही कार्यालय, शाळा, महाविद्यालय, तंत्रशाळा बंद आहेत. त्यामुळे 70% कर्मचाऱ्यांना घरीच बसून पगार द्यावा लागतो. त्यांच्या उपस्थितीबाबत शासनाने बंधने घातल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचाही दोष नाही, पण महाराष्ट्र शासन आर्थिक पातळीवर संघर्ष करीत आहे. आर्थिक परिस्थिती सुधारताच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान व 2 लाखापर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज नक्कीच माफ करू, असे मुश्रीफ म्हणाले. यावेळी आमदार राजेश पाटील, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, पोलीस उपअधीक्षक गणेश शिंगळे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी गडिंग्लजहून सुनील देसाई.